गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्यात। अकोल्यातल्या अकोटमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सदावर्ते त्यांची पत्नी आणि दोन जणांविरोधात पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेत। आर्थिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। जयश्री पाटील यांच्या विरोधात अकोल्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्याची सर्वात मोठी बातमी गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी त्यामुळे वाढलेल्या आहेत। अकोल्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। जयश्री पाटलांवर आर्थिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24 तास।